सीमा सुरक्षा बल में बतौर सैनिक सुखदेव भोसले ने अनेक वर्षों तक भारत की सीमाओं पर अपनी सेवा दी। इनमें से कई साल बहुत ही कठिन और खतरनाक इलाकों में थे। सीमा पे जीवन अनेक चुनौतियां लिए हुए था, लेकिन जो सबसे बड़ी चुनौती उनके सामने आई वो थी देश की उत्तरी सीमा के बर्फीले प्रदेश में पीने के पानी की कमी की समस्या। झाड़ पक्षी वगैरह का नहीं, असं वातावरण, केवल बर्फच बर्फ, पहाड़ी हवाबंद डब्यातलंच खाणं, स्वच्छ वातावरण असेल तर हेलिकॉप्टर वगैरे यायचं। पण सगळ्यात मोठी तिथं जर काही अडचण होती आम्हाला तर पाण्याची होती, कारण पाणी वितळून पिण्याशिवाय, बर्फाचं पाणी वितळून पिण्याशिवाय पर्याय नव्हता। भारत पाक बॉर्डर पे दोनों देशों की सीमाओं के बीच नो मैन्स लैंड में सिर्फ एक ही पीने के पानी का स्रोत था। आम्ही गेलो तर पाकिस्तानचं सैन्य तिथं येऊन देत नव्हतं आम्हाला पाणी प्यायला, आणि जर ते आले तर आम्ही पण येऊन देत नव्हतो। हे वर्षानुवर्षाची समस्या चालू होती आणि त्याच्यासाठी अनेक शहीद झाले तिथं। हर रोज हो रहे रक्तपात को रोकने के लिए दोनों तरफ की सेनाओं ने आखिरकार एक फ्लैग मीटिंग बुलवाई, आणि मग दोन्ही बाजूचे अधिकारी या निर्णयावर पोहोचले की आपण हे पाणी वाटून घेऊया, की सकाळचा जर पिरियड सकाळी 7 ते 12 एका राष्ट्राचे सैनिक भरतील आणि 12 संध्याकाळी 4-5 दुसऱ्या राष्ट्राचे सैनिक पाणी भरतील, जोपर्यंत पाण्याचा पिरियड आहे तोपर्यंत कुणीही कुणावरती फायरिंग करायचं नाही, आणि त्याचं पालन दोन्ही बाजूने केलं। एक दूसरे के खिलाफ शस्त्र लिए खड़ी दो सेनाओं को पानी ने शांति से बात कर एक हल निकालने के लिए प्रेरित किया। इस घटना ने सुखदेव भोसले को पानी की इस अनोखी ताकत का एहसास दिलवाया और उन्हें जीवन में एक नया दृष्टिकोण मिला। मला असं वाटतं की जे दोन टोक आहेत, भारत पाकिस्तान जर तसं म्हटलं की कुठल्याही ठिकाणी सहजासहजी एकत्र येत नाहीत, अशी लोक ज्यांच्या हातामध्ये 24 शस्त्र आहेत की कधी कुणाला काही करू शकतात आणि फुल पॉवर आहे दोन्ही सैन्यांना, पण इतके अधिकार असताना एक जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून त्याच्याकडे पाहिला गेला, आणि दोन्ही सैन्यांनी ठरवल्यानंतर तिथं पुन्हा फायरिंग झालं नाही। जोपर्यंत मी तिथं पोस्टिंग होतो तोपर्यंत तिथं फायरिंग झालं नाही। मला फक्त काय म्हणायचं आहे की आपण जे छोटे छोटे विवाद घेऊन अनेक वर्ष भांडत बसतो, जर आपण हे मतभेद बाजूला ठेवले तर निश्चितच एकरूपता येऊन आपण सगळेच सुजलाम सुफलाम अशा पद्धतीनं पुढं वाटचाल करू शकतो। और इसी विश्वास के साथ सुखदेव आज फिर एक बार एक सैनिक की तरह लढ़ने के लिए प्रेरित हुए हैं। फर्क सिर्फ इतना है कि इस बार उनका युद्ध सूखे के खिलाफ है। आमचं तिथलं ब्रीद वाक्य होतं ड्यूटी अन टू डेथ, बीएसएफचं जे लोग आहे, तर आता माझं हे उद्देश आहे की जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत पाण्यासाठीच मी काम करेन।